देशभर निषेध राहतोय. तुम्ही नागपुरात बसले, एकीकडे आज ममता बॅनर्जी शपथ घेता मुख्यमंत्री पदाची, तर दुसरीकडे देशभर भाजपचं आंदोलन चालू आहे. बंगालमध्ये एक प्रकारे राज्य पुरस्कृत दहशतवाद आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अक्षरशः मारून टाकण्यात आलं, त्यांचे खून करण्यात आले, घरं जाळण्यात आले, महिलांवर अत्याचार झाले, म्हणजे अशी परिस्थिती मुघलांच्या राज्यात पाहायला मिळायची तीच परिस्थिती स्वतंत्र भारतामध्ये भारताचं घटक राज्य असलेल्या पश्चिम बंगालमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि विशेषतः ज्या प्रकारे त्याला तिथल्या नव्या राज्यकर्त्याचं समर्थन आपल्याला पाहायला मिळालं, हे अत्यंत या लोकशाहीला काळीमा फासणारं त्या ठिकाणी आहे. आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ज्या प्रकारे त्या ठिकाणी मारले जात आहेत, त्यांच्या पाठीशी उभा भारत उभा आहे हे सांगण्याकरता आज आमचं आंदोलन या ठिकाणी आहे. आमचे शहराध्यक्ष प्रवीण दटके, चंद्रशेखर बावनकुळे आणि आमच्या सर्व नागपुरातल्या नेत्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी हे आंदोलन केलं आहे. हे आंदोलन जरी सांकेतिक असलं तरी लोकशाहीचा जो खून चाललेला आहे त्याच्या विरोधात उभा भारत, भारतीय जनता पक्षाच्या बंगालच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा झाला आहे. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, हे सगळे तथाकथित पुरोगामी आणि मुद्दाम बोलतो केवळ नेते नाही तर स्वतःला पत्रकार म्हणणारे पुरोगामी हे सगळे चूप का आहेत. मी सगळ्या पत्रकारांबद्दल बोलणार नाही, अनेकांनी याला वाचा फोडली आहे, पण अनेक आपल्याला पुरोगामी म्हणणारे आज मात्र चूप बसलेले आहेत. ममता दीदींना वेगवेगळ्या उपमा देणारे आता नेमकं याच्यावर काय बोलतायत हा देखील आमच्यासमोर सवाल आहे. आणि भारतामध्ये केवळ राजकारणाकरता अशा प्रकारच्या हत्या होणार असतील आणि या देशातले राजकीय नेते हे राजकारणाकरता चूप बसणार असतील आणि त्या हत्यांचं मुखसमर्थन करणार असतील, तर मला असं वाटतं की देशाच्या लोकशाहीवर हे एक मोठं संकट आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या एकेका कार्यकर्त्याच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. आमचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी माननीय राष्ट्रीय अध्यक्षांना विनंती केली आहे की जे आमच्या कार्यकर्त्यांची घरं झाली, आम्ही भाजपचे सगळे कार्यकर्ते देशभरातले आपापल्या जवळून त्याकरता पैसे एकत्रित करून त्यांची घरं पुन्हा बांधून देण्याकरता तयार आहोत, आम्हाला आपण तशा प्रकारची परवानगी द्यावी. आणि एवढंच नव्हे, हा कोविडचा काळ चालला आहे, अन्यथा आवश्यकता पडली तर आमची सगळ्यांची तिथे जाऊन आमच्या लोकांचं संरक्षण करण्याची देखील या ठिकाणी मानसिकता आहे. पण मला विश्वास आहे या देशात न्यायालय आहेत, ते याची निश्चितपणे दखल घेतील. स्वतः आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी काल त्या ठिकाणी पोचले आणि ते देखील त्या ठिकाणी भक्कमपणे उभे आहेत. आणि भारतीय जनता पार्टी आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी निश्चितपणे उभी राहील, हा मला विश्वास आहे. भाजप पुन्हा आक्रमक दिसतोय, पश्चिम बंगालच्या निवडणुका झाल्या, शपथ विधी आहे आणि पुन्हा पुढच्या तयारीला लागली की काय अशी परिस्थिती आहे तुम्हान? आता आमच्या समोर तिथे जो एक प्रकारचा नरसंहार चाललाय तो थांबवणं हीच आमची प्राथमिकता आहे. ज्या प्रकारे आमच्या कार्यकर्त्यांना मारलं जात आहे त्यांना संरक्षण देणं हीच आमची प्राथमिकता आहे. कायद्याचं राज्य पुन्हा त्या ठिकाणी असावं हीच आमची प्राथमिकता आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरी आत्ता कुठली प्राथमिकता नाही. पश्चिम बंगाल में चुनाव परिणाम आने के बाद जिस प्रकार से टीएमसी के कार्यकर्ता दहशतगर्दी कर रहे हैं, जिस प्रकार से वहां पर स्टेट स्पॉन्सर्ड टेररिज्म हमको नजर आता है, बीजेपी के कार्यकर्ताओं को और हमारे समर्थकों को जिस प्रकार से रौंदा जा रहा है, जिस प्रकार से उनकी हत्याएं हो रही है, आगजनी हो रही है, महिलाओं का अपमान हो रहा है, इन सभी के खिलाफ पूरे देश में भारतीय जनता पार्टी आज मैदान में है.
कोरोना के कारण भले ही हम सिंबॉलिक इस प्रकार का ये धरना कर रहे हैं, लेकिन भारतीय जनता पार्टी के तमाम पश्चिम बंगाल के कार्यकर्ताओं को और मतदाताओं को हम बता देना चाहते हैं कि हम उनके साथ में हैं। और ये जो भारत में लोकतंत्र की हत्या हो रही है, इसका हम सभी लोग निषेध करते हैं। मैं सिर्फ सवाल इतना ही पूछना चाहता हूँ उन सभी अपने आप को प्रोग्रेसिव कहने वाले को, लिबरल कहने वालों को, कि क्या इस प्रकार की दहशतगर्दी उनको मंजूर है? क्या इस प्रकार से हमारे देश में केवल चुनाव का परिणाम विपरीत आ जाए, इसलिए हत्याएं हो, आगजनी हो और अपने विपक्ष को कुचल दिया जाए, इस प्रकार की जो परिस्थिति है उसका वो समर्थन करते हैं? अब वो चुप क्यों है? ये दोगला चेहरा क्यों है? ये दोगली राजनीति क्यों है? मैं बता देना चाहता हूँ पश्चिम बंगाल के हमारे तमाम कार्यकर्ताओं को, बीजेपी का एक एक कार्यकर्ता उनके साथ है। और हमारे अध्यक्ष जी जब भी ऐलान करेंगे, तो अगर सरकार उनको सुरक्षा नहीं देगी तो हम भी उनकी सुरक्षा के लिए वहाँ जाने के लिए तैयार है। लेकिन मेरा विश्वास भारत के लोकतंत्र में है, भारत की न्याय व्यवस्था में है। हमारे आदरणीय अध्यक्ष नड्डा जी कल स्वयं वहाँ गए हैं और हमारे कार्यकर्ताओं को सुरक्षा हम देंगे।